नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर एखादा मुलगा त्या मुलीला त्रास देत असेल तर कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला पाहिजे, नंतर किती मिनिटांमध्ये तिथं पोलीस वगैरे येऊ शकतात? तर म्हणजे हे दामिनी पदक फक्त मुलींसाठी का मुलांसाठी पण आहे? मुलींना त्रास देतात, आय डी वगैरे मागतात, दामिनी पदक सोबत संवाद साधण्यासाठी मिळालेलं आहे, तर काय नाव मॅडम? माझे नाव मेघा ज्ञानोबा देवमान आहे, मी दामिनी पदक मध्ये कार्यरत आहे. आमचं पदक हे माननीय एस पी सनांचं पदक आहे, जे की महिलांसाठी नेमून दिलेलं आहे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी. कंटिन्युअस आमची पेट्रोलिंग असते. आमचे इन्चार्ज माननीय ए पी ए पाटील सर आहेत, त्यांच्याकडे आम्ही 5 महिला आहोत, जे की कंटिन्युअस गाडीमध्ये पेट्रोलिंग करत असतात. ज्या कोणी महिला किंवा ट्युशन एरियामध्ये मुलंही, असं नाही की पथक हे फक्त मुलींसाठीच आहे, ते मुलांसाठी पण आहे. मुला मुलींना इथं ट्युशन्समध्ये फिरत असताना, ट्युशनला येत जात असताना, किंवा काही जरी कसला जरी प्रॉब्लेम आला, काही अडचणी आल्या, तर ते तात्काळ आम्हाला संपर्क साधावा, यासाठी आम्ही प्रत्येक ट्युशन्सला व्हिजिट करतो, प्रत्येक हॉस्टेल्सला, मुलींच्या मुलांच्या गर्ल्स बॉईज प्रत्येक हॉस्टेलला व्हिजिट करतो. तुम्ही विचारू शकता जाऊन त्यांना की आमचं व्हिजिट झालेलं आहे की नाही. त्यांना आम्ही सांगतो की बाबा, जर तुम्हाला काही अडचण आली, इमर्जन्सी कॉल कुणाशी, म्हणजे इमर्जन्सी कॉल कुणाला करायचा, तुम्हाला तात्काळ कशा पद्धतीने तुम्हाला मदत भेटू शकते, हे आम्ही त्या पोरींना मुलांना समजावून सांगतात. सगळ्यांना एकत्रित करून दरवेळेस आमचे डेली 2-3 हॉस्टेल्स, 1-2 ट्युशन्स, कॉलेज किंवा स्कूल्स पण असतात. आम्ही स्कूल्सला पण जातो, जे की 10वीपर्यंतचे मुलं मुली असतात त्या शाळेमध्ये, त्यांना पण माहिती नसते, त्यांना काही प्रॉब्लेम आला, ते घाबरतात मुली वगैरे की बाबा कुणाशी संपर्क साधायचा, काय करायचा, ते घरच्यांना पण सांगू नाही शकत भीतीमुळं, शाळा बंद करतील, ट्युशन बंद करतील. तर त्यांच्यामध्ये आम्ही जाऊन हा विश्वास निर्माण करतो की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्हाला येऊन भेटा, आम्हाला बोला, आणि आम्ही तुमची कुठलीही गोष्ट इतक्या सिक्युअरली, अतिशय गोपनीयरित्या त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हँडल करू, कुठंही त्याची वाच्यता न होऊ देता. त्यामुळं आम्ही मुलींना सांगतो, आव्हान करतो की येऊन आम्हाला सांगा, आमच्याशी संपर्क. आणि सातत्यानं भरपूर मुली आम्हाला कॉल करतात, त्यांच्या प्रॉब्लेम्स सांगतात, त्यांच्या अडचणी सांगतात, आणि आम्ही ते सॉल्व्ह पण केलेले. आमचा दामिनी पदकचा मोबाईल नंबर आहे, आणि सगळ्यात तात्काळ जर मुलींना मदत पाहिजे असते, कारण की बाहेर गावून मुली आलेल्या असतात, त्यांना ॲक्च्युली माहिती नसते की आपण कुठल्या एरियात आहोत, कुठल्या ठिकाणी आहोत, त्यांना म्हणजे जर फोन केला तर त्यांना लोकेशनही सांगता येत नाही, तर अशा सिच्युएशनमध्ये मुलींनी नाही का तात्काळ 112 कॉल करायचा. 112 हा हेल्पलाईन नंबर आहे पोलीसचा, जिथं की त्या ज्या फोनवरून कॉल गेलेला असते त्या फोनचं लोकेशन ट्रेस होते, आणि फोनचं लोकेशन ट्रेस झालं की तिथं तात्काळ त्या एरियामध्ये जे ऍक्टिव्ह पोलीस कर्मचारी आहेत किंवा तिथं जवळपास जे काही व्हॅकल्स आहेत, आम्ही त्यांना तात्काळ म्हणजे लवकरात लवकर कशा पद्धतीने मदत करता येईल, हे 112 अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी तिला मदत भेटते, मुलींना, मुलांना, लेडीजला, प्रत्येकालाच. त्यामुळं जरी काही प्रॉब्लेम किंवा असं खूपच इमर्जन्सी असेल तर 112 कॉल करायचा. 112 म्हणजे 112 कॉल केल्यानंतर किती मिनिटांमध्ये तिथं पोलीस वगैरे येऊ शकतात? 10 मिनिटं जास्तीत जास्त म्हणायले मी, तसं तर 5-7 मिनिटांमध्ये पोलीस मदत भेटते तुम्हाला. लगेच अवघ्या 1 मिनिटांमध्ये तुम्हाला कॉल येतो त्या नंबरवर, तुम्ही कुठे आहात आणि काय प्रॉब्लेम आहे हा विचारण्यासाठी 1 मिनिटांमध्ये रिटर्न कॉल येतो लगेच आमच्या कर्मचाऱ्यांचा, जे की जवळपास आहेत त्या मुलीच्या किंवा मुलांच्या ज्यांचा फोन आलेला आहे, आणि ते लोकेशन सांगितलं त्या लोकेशनवर अवघ्या 5-7 किंवा 10 मिनिटाच्या तिथं मदत भेटते तिला, आणि त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते. असं ट्युशन एरियामध्ये म्हणतात की पोर वगैरे जे म्हणजे लोकलचे गाडी वगैरे घेऊन फिरतात, मुलींना त्रास देतात, आय डी वगैरे मागतात, तर तशा पद्धती त्या कंडिशनमध्ये मुलींनी काय केलं पाहिजे? अशा सिच्युएशनमध्ये आम्ही जाऊन तेच सांगतो, हॉस्टेलला, ट्युशनला जाऊन पोरींना ते सांग, असं जर कोण आढळ, आणि आम्ही कंटिन्युअस पेट्रोलिंग असते, आम्हाला पेट्रोलिंगमध्ये जर असं काही आढळलं की बाबा ट्रिपल सीट आहेत किंवा हे ट्युशनचे नाहीत, ते दुसरे बाहेरचे, आम्ही तात्काळ त्यांना घेतो, कॅच करतो, त्यांना इथं चौकीला घेऊन येतो, त्यांच्यावर कार्यवाही करतो, आम्ही त्यांना असंच नाही सोडत, कार्यवाही करून त्यांना जी काही योग्य ती शिक्षा आहे ते शिक्षा वगैरे हे करतो, आणि त्यांनी इथं येणार नाहीत याची नंतर आम्ही काळजी घेतो, म्हणजे तशी तसा प्रबंध करतो आम्ही त्यांचा की नंतर ते इकडे येणार नाहीत. मला समजलंच असं नंतर त्यांच्यासोबत काय होतं ते. म्हणजे हे दामिनी पदक फक्त मुलींसाठी का मुलांसाठी पण आहे? नाही, हा गैरसमज आहे की दामिनी पदक फक्त मुलींसाठी आहे. हां, मुली जास्त संपर्क साधतात ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही विचारू शकता ट्युशन एरियामध्ये मुलांना काही त्रास असेल, बाहेरचे जे मुलं येतात, टुकार मुलं असतात काही, जे की विनाकारण इथं फिरताना वगैरे आढळून येतात,
तसे जर आम्हाला मुलं सांगू शकत, मुलं सांगतात आम्हाला फोन करून, काही काही सांगतात, काही काही जाऊ द्या मग सोडून देतात. पण मला असं सांगायचं की त्या मुलांनी बाबा सांगायला पाहिजे, फोन करा. तुम्हाला जर कुठल्या बाहेरच्या मुलांकडून किंवा ट्युशनमध्ये पण असतात काही काही क्लासमध्ये ज्यांच्याकडून त्यांना त्रास आहे, तर आम्हाला सांगा तुम्हाला जर असा काही त्रास असेल. मुलांना, मुलगा आणि मुलगी दोघांसाठी दामिनी पथक आहे, फक्त मुलींसाठीच असं काही नाही, मुलांसाठी पण तेवढंच आहे. तर आता थोडंसं आपल्या इंटरव्ह्यूला इंटरेस्टिंग करूयात, नेक्स्ट ह्याच्यामध्ये जाऊयात सेगमेंटमध्ये. तर अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला मोटिवेशन दिलं त्या गोष्टीने की तुम्ही पोलीस फोर्स जॉईन केली पाहिजे? म्हणजे असं काही नाही, आता आम्ही ग्रामीण भागातून शिकून इथंपर्यंत आलेलो, तर आमचं शिक्षण त्या लेवलचं झालेलं आहे. त्यावेळेस मी माझं सांगते वैयक्तिक, ज्यावेळेस मी गावाकडून लातूरला अपडाऊन करायचे 11वी 12वीसाठी, तर रस्त्यामध्ये पोलीस हेडक्वार्टर लागते. तर त्या बसमधून मी ज्यावेळेस कॉलेजला येत होते जातो, त्यावेळेस हेडक्वार्टरचे मी पोलीस बघायचे, तिथं ट्रेनिंग करत असलेले ते दिसायचे मला. तर त्यांना पाहून असं मला वाटलं की मला पण पोलीस व्हायला पाहिजे, आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आणि त्यामुळंच मी या क्षेत्रामध्ये आलेले. तुमच्या 11वी 12वी लातूरमध्ये गेले का? हो बरोबर आहे, बसवेश्वर कॉलेजला झालेले माझे. तर आपण थोडेसे अजून इंटरेस्टिंग क्वेश्चन्स विचारूयात मॅडमला. अनएक्सपेक्टेड ठिकाणी जर तुम्हाला ड्युटी लागली किंवा असं तुम्हाला वाटतं की इथं खूपच जास्त हार्ड वगैरे काही असं सिच्युएशन आहे, तर तिथं तुम्ही कसं प्रकारे डील करता? हे कसं आहे माहिती आहे का, आता आम्हाला या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर मानसिकताच अशी झालेली असते की बाबा सगळ्यात आधी ही सर्वसाधारण जी जनता आहे त्यांना आधी ठेवतो आम्ही, नंतर स्वतःला आणि त्यानंतर फॅमिली. हे फॅमिली आणि स्वतःला आम्ही नंतर ठेवतो, सर्वात आधी लोकांना ठेवतो आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सला ठेवतो. जर असं काही घटना सिच्युएशन घडली असेल तर तात्काळ आम्हाला जावं लागतं आणि करतो आम्ही. आता आमची मानसिकताच अशी झालेली की ते बरोबर हे होते त्रास वगैरे असं म्हणून नाही, तर त्यामध्ये पण एक सुख भेटतं आहे आम्हाला की बाबा आम्ही त्यांच्या कामाला आलो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आमच्यामुळे, याच्यात पण खूप सुख आहे आणि ते सुख आम्ही एन्जॉय करतो. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे म्हणजे तुम्ही सिव्हिल ड्रेसवर आहेत आणि अशी जी म्हणजे दादागिरी करणारी जी मुलं मुले आहेत म्हणजे टपोरी, त्यांनी कधी तुमच्यासोबत दादागिरी टाईप करायचा प्रयत्न केला किंवा तुमच्या टीमसोबत सिव्हिल ड्रेसमध्ये असताना? नाही नाही, ते काय होतं माहिती आहे का, असा प्रसंग नाही झालेला कधी, कारण गाडी कंटिन्यूअस आमच्यासोबत असते, आमची गाडी बघूनच ते पळून जातात, त्यामुळे होत नाही. पण कधी कधी असं म्हणजे सर्व आपल्याला आमच्या सर्व लाईफमध्ये ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये वगैरे जातो, ज्यावेळेस गाडी नसते आमच्या स्वतःच्या गाडीवर वगैरे फिरतो, त्यावेळेस अशा काही प्रसंग येतात. पण त्या ठिकाणी उतरून त्यावेळेस त्या मुलाला आम्ही ज्यावेळेस बोलतो किंवा त्यावेळेस त्याला आमची भाषा लगेच तात्काळ ते कॅच करतात की बाबा हे पोलीस आहेत, ते लगेच निघून जायचं बघतात, ते त्यांच्या लक्षात येतं समोरच्याचे की हे पोलीस आहेत म्हणून. ही पोलीस फोर्स फक्त मेलनी जॉईन केली पाहिजे, फिमेलनी नाही जॉईन केली पाहिजे? नाही नाही, असं काही नाही, महिलांसाठी पण खूप आहे. ही वर्दी ज्यावेळेस आपल्या अंगावर येते ना, त्यावेळेस आपल्या अंगात एक वेगळीच पॉवर येत असते, आणि हे आपल्याला अनुभव त्याच वेळेस येतो ज्यावेळेस आपण ही वर्दी ज्यावेळेस अंगावर घालतो त्यावेळेसच. आणि असं नाही की बाबा लेडीज जेंट्स असं काही नाही, डिपार्टमेंट सर्वांसाठी सारखंच आहे आणि महिला आणि जेंट्स मिळून काम करतो आम्ही, त्यामुळं या डिपार्टमेंटमध्ये असं काहीच नाही, हे जेंट्सनीच करायला पाहिजे, हे महिलांनीच करायला पाहिजे, दोघांनी मिळून करतो, त्यामुळे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि महिलांसाठी तर खूप प्राऊड फील होते, एक सेफ्टी फील होते स्वतःला सुद्धा की मी नाही मी पोलीस आहे त्यामुळे मला भीतीची काही गरज नाही, ही फील येतो मधून आपल्या आपल्या. तर अजून इंटरव्ह्यूला थोडं इंटरेस्टिंग करूयात, थोडंसं खूप सारे विद्यार्थ्यांना वगैरे किंवा मुलींना एक प्रश्न असतो की फिजिकली मेंटली इमोशनली कसं फिट राहायला पाहिजे? फिजिकली मेंटली इमोशनली माझ्या मते मुलींना सांगायचं आहे ना, तर काय माहिती आहे का, मुलींनी सगळ्यात अगोदर सगळ्यात मेन म्हणजे मला असं वाटतं की मी एक लेडीज आहे तर मला असं सांगा वाटते मुलींना की बाबा तुम्ही नाही का घाबरायचंच नाही कशालाच, कुठल्याच सिच्युएशनमध्ये घाबरायचं नाही, भ्यायचं नाही, आणि लाजून करून घाबरून जे काही मुली आहेत ते अशा भरपूर अशा सिच्युएशन येतात त्या मुलींमध्ये, थोडंसं जर काही झालं तर इतकं टेन्शन घेतात ते पोरी की म्हणजे अक्षरशः सुसाईडपर्यंत जातात. तर मला त्या मुलींना असं सांगायचं की बाबा भिण्यासारखं लाईफ आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये, म्हणजे अडचणी ह्या येतच असतात, तिच्या लाईफमध्ये आल्या तिला ती खूप मोठी जर अडचण वाटत असेल तर तिने बाकीचे उदाहरण अशा भरपूर महिला आहेत की अशा 100 अडचणीतून पुढे जाऊन आज स्ट्रॉंगली एकदम म्हणजे व्यवस्थित
हे झालेलं आहे, सक्सेस झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीने एक लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा ह्या अशा गोष्टींना माइंडमध्ये आणा, कसलीही घटना घडू द्या. तुमच्यासोबत तुमचे आई वडील आहेत, आमचं डिपार्टमेंट आहे स्पेशली, आणि अशा सिच्युएशनमध्ये घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. आधी सगळ्यात आधी आईला सांगा, वडिलांना सांगा, अशी जर काही सिच्युएशन आलेली असेल, नसेल तुमच्या शिक्षकांना सांगा, तुमच्याशी जे जास्त क्लोज आहेत त्यांच्याशी या गोष्टी शेअर करा. न आम्ही तर आहोत, आमचा नंबर आम्ही दिलेला आहे, दामिनी पथकाचा पण नंबर आहे, 112 नंबर आहे. 112 हा इमर्जन्सीसाठी आहे. नंतर लेडीजचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला आम्ही दामिनी पथकाचा नंबर आहे, तो नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती संपर्क साधा. आमच्यात सिनियर मॅडम पण आहेत एक दोन, आम्ही आहोत, म्हणजे 5 महिला आहोत. ते तर की त्यांची खूप सर्व्हिस झालेली आहे, त्यांनी अतिशय म्हणजे त्यांच्या मुलीप्रमाणे, आम्ही पण आमच्या बहिणीप्रमाणे मोठ्या लहान बहिणीसारखं त्या मुलींना समजावून सांगतो, त्यांची मानसिकता चेंज करतो. आणि मुलींना असं मला वाटतं की बाबा जे काही कसं आहे माहिती आहे का, घर सोडून येतात पूर इथं शिक्षणासाठी, जे बाहेर जिल्ह्यातल्या भरपूर आल्या, इथं आल्याच्या नंतर अशा त्यातल्या एक दोन मुली अशा असतात की त्यांच्या संगतीमुळं हे ते थोडंसं बाहेर आलं की फ्रीडम भेटलेलं असतं, तर त्या मुलींनी त्या फ्रीडमचा चुकीचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे. त्यांनी नाही का फक्त हे एक दोन वर्ष असे असतात लाईफमध्ये की आता तुम्ही जेवढं तपश्चर्या केल्यानंतर फळ भेटतंय, बरोबर आहे. तर असे मुलांचं सगळ्यांचंच हे एज असं आहे सध्याचं, म्हणजे आत्ताचे 11वी 12वी हे जे काही ग्रॅज्युएशनचं आहे हे तपश्चर्याची वेळ आहे. आत्ता जर तुम्ही तपश्चर्या, तुम्हाला 100% त्याचं फळ भेटणार आहे. त्यामुळे आता फक्त सक्सेसवर फोकस करा. झाली इमोशनली आणि मेंटली फिट राहण्याचं, तर फिजिकली कसं प्रक्रिया मुलींनी? मुलींनी सगळ्यात अगोदर आपल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. फिजिकली जर फिट राहायचं आहे तर व्यवस्थित आणि चांगला आहार घेतला पाहिजे, कारण घरापासून बाहेर आलेलं असतात, त्यामुळं आहाराकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं असते पोरींचं. मग हे काहीतरी खाणं, कसं तरी दिवस काढणं, असं चालूच असते. मेस असते बरं का, मेसला खूप चांगलं जेवण देतात, पण पोरींना बाहेरचं खावं वाटते, पोरांना बाहेरचं खावं वाटते. त्यामुळं हे खाताने त्यांनी लक्ष करायला पाहिजे की बाबा हे ऑइल वगैरे तेच तळ. त्यामुळे त्यांची जी काही म्हणजे ही आहे ना फिजिकल हेल्थ आहे, त्याच्यावरती म्हणजे खूप वाईट दुष्परिणाम होतात. त्यामुळे मुलींना हे सगळं टाळायला पाहिजे, जे की आपल्या मेसचं चांगलं सकस जेवण आहे ते करायला पाहिजे, फ्रुट्सवर जास्त भर द्यायला पाहिजे, फ्रुट्स ज्यूस घ्या, आणि बाकीचं बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. अशा कशा प्रकारच्या मुलीत, ज्या मुलींपासून मुलींनी दूर राहिलं पाहिजे? मग अशी सांगितले ना की बाबा अशा काही पोरी असतात की ज्यांना म्हणजे शिक्षण वगैरे फक्त एन्जॉयमेंट असते, बाकी काही नसते. त्यांना फक्त यायचं, आपल्या आई वडिलांचे पैसे उडवायचे, असे पण काही असतात. तर त्यामुळं जे मुली खरंच खूप हुशार असतात बरं का, मुली आल्याच्या नंतर, इथं आल्याच्या नंतर एखाद वर्ष 6 महिने अशा काही पोरींच्या संगतीला वगैरे लागलं ना की ते त्यांचे जे काही एम आहे त्याच्यापासून ते दुरावल्या जातात. त्या पोरी त्यांना वाटतं ही किती मस्त जगायली लाईफ, हिची लाईफ बघितलं, काहीला एखादा बॉयफ्रेंड आहे असं तसं आहे. हे पोरींना आजकालच्या तर मुलींना बॉयफ्रेंड असणं स्टेटसचं हे झालेलं आहे, त्यामुळे चुकीचं आहे. आत्ताच काही करू नका, तुम्ही सध्या तुमच्या पायावर उभा टाकायचं बघा. एकदा स्वतःच्या पायावर उभा टाका, स्वतःचा इन्कम सोर्स ज्यावेळेस सुरू होईल तिथून पुढे तुम्ही तुमच्या पैशाने तुमची लाईफ जगा, माझं तर म्हणणं हेच आहे. आणि हां, जे काही तुम्हाला असं म्हणजे डायव्हर्ट करतील मुली, तशा मुलींपासून लांब राहा. की तुम्ही लक्षात घ्या की बाबा ही मुलगी चुकीची आहे, हिच्यामुळे तू मी पण चुकीच्या मार्गाला चालले, तर त्या मुलींना तुम्ही स्वतःहून लांब करा. आणि जर समजा त्या मुलीकडून तुम्हाला काही त्रास होते ते आम्हाला सांगा. हां, एक डोसावाला असतो आणि तो डोसा बनवतो, तर तो डोसा उडून जातो असं का? डोसा उडून जातो, बटर डोसा असतो. मी तशाकडे बटर डोसा कुठला डोसा आहे तो प्रकार कुठला डोसा आहे? कारण तो प्लेन डोसा असतो. प्लेन असतो. तर असा कुठला नंबर आहे ज्या नंबरवर मुलींनी कंप्लेंट केली पाहिजे दामिनी पथक? आमचा दामिनी पथकचा मोबाईल नंबर आहे तो 8830115409. हा दामिनी पथकचा शासकीय नंबर आहे. तर या नंबरवरती मुलांना दोघांनाही कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम अडचण आली तर या नंबरवरती संपर्क साधून आम्हाला सगळे प्रॉब्लेम्स त्यांच्या अडीअडचणी शेअर करायचे, आम्ही त्यांना 100% हेल्प करू. काही मुलींना असं वाटतं की दामिनी पथक मध्ये कंप्लेंट वगैरे केली तर ते घरी सांगतात, मग हाच तर गैरसमज. आम्ही जाऊन दूर करतो हॉस्टेलला, ट्युशन्सला, स्कूलला विजिट करून हेच मुलींना सांगतात की बाबा असं नाही होणार,
हा तुमच्या घरच्यांना ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय काही म्हणजे सिच्युएशनमध्ये काही असल्या घटनामध्ये की तुमच्या घरच्यांना नाही कळू द्यायचं, तर ठीक आहे ना, त्या लेवलवरती आम्ही तेवढा प्रयत्न करतो की बाबा ह्याच्यामुळं तुमच्या घरच्यांना किंवा मुलीच्या फ्युचरसाठी असं काही चुकीचं काही होऊ नये त्याच्यामधून तेवढी काळजी घेतो आम्ही. आणि अतिशय स्वीकारली, अतिशय व्यवस्थितरित्या आमच्या वरिष्ठांशी संपर्क सा म्हणजे त्यांच्यासोबत त्यांना आम्ही सांगतो सगळे प्रॉब्लेम्स आमचे वरिष्ठ, मग त्यावरती काय कार्यवाही करायची काय नाही सांगतात, मग आम्ही त्या पद्धतीनं कार्यवाही करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली. थँक्यू सो मच मॅडम, तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं आणि मुलींना वगैरे मुलांना खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट मिळालेला आहे. थँक्यू सो मच. काही विद्यार्थ्यांना मेसेज ट्युशन एरियामधल्या आम्हाला सर्व मुलामुलींना हा मेसेज द्यायचा आहे की बाबा इथं आल्याच्या नंतर तुम्ही एकदम फक्त आणि फक्त अभ्यासाकडे फोकस करा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्या, व्यवस्थित आहार घ्या, कारण व्यवस्थित आहार घेतल्यावर मेंटॅलिटी पण व्यवस्थित राहते, त्यामुळे अभ्यास पण चांगला होता आणि तुमचे मार्क्स पण चांगले येतील. आणि एवढं सगळं करताना जर तुम्हाला काही अडचण आलीच तर आम्ही आहोतच, आमच्याशी संपर्क साधा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स.